जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कृषी यंत्रीकरण योजनेअंतर्गत महाडिपिढी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना कडबा कुट्टीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्यासाठी अनुदान किती दिलं जातं कागदपत्र काय लागतात याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यासाठी राबवल्या जाणारी योजना त्याचे ऑनलाईन पद्धतीत अर्ज याच्याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मित्रांनो ही माहिती घेत असताना प्रत्येक वेळी प्रत्येक योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विचारणा केली जाते आणि अशाच प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाणारी आणि महत्त्वाची अशी योजना म्हणजे कड़बाकुट्टी मशीन अनुदान मित्रांनो आपण जर पाहिलं तर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तीन प्रकारच्या कडबाकुटीसाठी या ठिकाणी अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तीन एच पीपेक्षा कमी क्षमतेच्या कडबा कुट्टी तीन एच पीपेक्षा जास्त क्षमतेच्या कडबाकुट्टी आणि तिसरी जी आहे ती म्हणजे ट्रॅक्टर चलित कडबाकुटी यंत्र ज्याच्यासाठी आपण यापूर्वीच अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मनुष्यचलित अवजाराच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीन एच पीपेक्षा कमी आणि तीन एच पीपेक्षा जास्त कडबा कुट्टीसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर पाहिलं तर साधारणपणे पंचायत समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन विकास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी कडबा कुट्टी मशीनसाठी पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जातं परंतु या योजनांच्या अंतर्गत दिले जाणारे अनुदान त्याच्या अंतर्गत निवडले जाणारे लाभार्थी यांची संख्या खूप कमी असते आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना या कडबाकुट्टीसाठी अनुदान मिळावं याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून कृषी यंत्रिकरण योजनेच्या अंतर्गत राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजनेच्या अंतर्गत त्याचबरोबर आपण जर पाहिलं राष्ट्रीय कृषी विकास योजना अशा विविध योजनांच्या अंतर्गत या ठिकाणी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अनुदान दिलं जातं मित्रांनो या योजनेच्या दि अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात आपण जर पाहिलं तर जी काही कडबाकुट्टीची किंमत असेल याच्यामध्ये दहा हजार असेल वीस हजार असेल पंचवीस हजार असेल अठरा हजार असेल या किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त प्रतिलाभार्थी दहा हजार रुपये म्हणजे जर कडबाकुटीची किंमत जर सोळा हजार रुपये असेल तर पन्नास टक्के म्हणजे आठ हजारापर्यंत अनुदान दिलं जातं मात्र हीच किंमत वीस हजारापेक्षा जास्त जर असेल तर जास्तीत जास्त प्रतिलाभार्थी हे अनुदान दहा हजार रुपयापर्यंत या ठिकाणी दिलं जातं आणि मित्रांनो याच अनुदान योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक अर्थात महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपला युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर कोड टाकून लॉग इन करायचं आहे किंवा आपल्याला आपला आधार कार्ड ओ टी पीनं सुद्धा आपण या ठिकाणी लॉग इन करू शकता मित्रांनो लॉग इन केल्यानंतर मुख्य प्रश्नावरती आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला प्रोफाईल संपूर्णता ही शंभर टक्के दाखवणं गरजेचं आहे आपलं प्रोफाईल जर अपूर्ण असेल तर आपल्याला प्रोफाईल पूर्ण करून शंभर टक्के करणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये वैयक्तिक तपशील पिकाची माहिती इतर माहिती कुटुंबाची माहिती बँकेची माहिती ही सर्व माहिती आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये भरून आपलं प्रोफाईल शंभर टक्के करायचे आणि मित्रांनो याच्या संबंधातील माहितीचा एक व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला आहे जो आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंकवरती पाहू शकता मित्रांनो हे प्रोफाईल शंभर टक्के केल्यानंतर आपल्याला अर्ज करावरती क्लिक करायचे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी एक शेतकरी एक अर्जच्या अंतर्गत आपल्याला सर्व बाबीचे अर्ज हे एकाच पोर्टलवरती करता ता येतात आणि याच्याच अंतर्गत आपल्याला आता यंत्रिकरणच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे आपण जर ठिबक सिंचन प पा, पाईप शेततळं शेततळ्याचं अस्तरीकरण किंवा बियाण्याचे अर्ज फळबागेची लागवड सुगंधी फुलाची लागवड अशा प्रकारची इतर जे योजना असतील त्याच्यासाठी सुद्धा याच पोर्टलवरती अर्ज करू शकता याच्यामधून आपल्याला बाबी निवडा कृषी यंत्रिकरणच्या बाबी निवडावरती क्लिक करायचे आणि या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कृषियांत्रीकरणचा जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी खुलणार आहे याच्यात सर्वात प्रथम ऑप्शन येते ते म्हणजे तालुका निवडाची आता आपण जर शेती वेगवेगळ्या तालुक्यामध्ये असेल तर ता आपल्याला तालुक्याची नावं दाखवली जातील एकाच तालुक्यामध्ये आपली जर जमीन असेल तर ता त्या ठिकाणी आपल्याला तालुक्याचं नाव दाखवलं जाईल ते तालुका निवडायचा आहे आता समजा आपली दोन तीन गावामध्ये जमीन असेल तर गावाचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल त्याच्यातून आपलं जे गाव असेल त्या या ठिकाणी निवडायचं आहे जे आपण या ठिकाणी जमिनीचा तपशील भरताना आपण जी गावं ॲड केलेली असतील ती गावं आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील याच्यामधून मुख्य घटक निवडामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र याच्यामधून आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यानंतर पुढची बाब आहे तपशील निवडा याच्यामध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञान ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर चलित अवजार वगैरे वगैरे भरपूर साऱ्या बाबी आहेत याच्यामधून आपल्याला मनुष्यचलित अवजारे ही बाब सिलेक्ट करायची आहे मनुष्यचलित अवजारे ही बाब सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या बाबी आपल्याला या ठिकाणी ब्लँक होतील याच्यानंतर यंत्रसामुग्री अवजारे उपकरणं ही बाब निवडण्यासाठी त्या ठिकाणी क्लिक करायचे याच्यामध्ये आपण पाहू शकता आंतरमशादगत अवजारे इतर अवजारे कल्टिवेटर कापणी यंत्र असे प्रकारचे बाबी दाखवल्या जात आहेत आणि याच्यासाठी आपण पाहू शकता फॉरेज ग्रास अँड स्ट्रॉ रिसिवडू मॅनेजमेंट कटर स््रेडर ही बाब आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे ही बाब या ठिकाणी निवडल्यानंतर आपल्याला प्रकल्प स खर्च श्रेणी वगैरे काही नाही आहे याच्यानंतर फ फक्त मशीनचा प्रकार निवडण्यासाठीची ऑप्शन येईल मित्रांनो याच्यामधून आपल्याला कडबा कुट्टी मशीन ही जर तीन एच पीपर्यंतची घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चाप कटर अप टू थ्री एच पी आणि तीन एच पीच्या पुढची जर मशीन घ्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी आबो तीन एच पी अशा प्रकारच्या दोन ऑप्शन दाखवलेले आहेत याच्यातून ही ऑप्शन निवडायची आहे आता समजा आपल्याला पाच एच पीचे जर घ्यायची असेल तर आबो तीन एच पीला क्लिक करावं लागणार आहे याच्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही आणि अशी खरेदी मी अनुदानास पात्र राहणार नाही याच्या प्रकारचे ही जी काही एक पूर्व संमती आहे ही या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे याला टिक केल्यानंतर आपल्याला जतन करावरती क्लिक करायचं आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दाखवलं जाईल की घटक तपशील यशस्वीरित्या जोडला आहे आपल्याला आणखीन काही घटक या ठिकाणी जोडायचे आहेत का म्हणजे आपल्याला जर एखादी दुसरी बाब निवडायची असेल दुसरा अवजार जर निवडायचा असेल तर आपण यस करू शकता नसेल तर आपण नो करून यात पुढे अर्ज करण्यावरती जाऊ शकता आता मित्रांनो या ठिकाणी आपण बाब निवडलेली आहे आपला अर्ज सादर झालेला नाही कारण आपण मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये हा अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार नाही कारण आपल्याला हा अर्ज सादर करायचा बाकी आहे याच्यासाठी अर्ज सादर करावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता एक सूचना दाखवली जाईल आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्या आहेत का आणि जर निवडले असतील तर अर्ज सादर करा आणि आपल्याला जर इतर बाबी निवडायची असतील समजा शेततळ असेल किंवा इतर बाबी असतील प्लॅस्टिक अस्तरीकरण असेल फळबाग लागवड असेल इतर मेनूमधील जरी बाबी निवडायची असतील तर आपण त्या बाबी निवडू शकता याच्यामध्ये मेनूवर जाऊन आपण इतर घटक निवडू शकता आणि आपल्याला जर फक्त त्याच घटकासाठी अर्ज करायचा असेल तर पहावरती क्लिक करायचं आहे पहावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता कृषीयांत्रीकरणाच्या अंतर्गत आपण मनुष्यचलित अवजार निवडलेला आहे याला आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा आहे प्राधान्यक्रम निवडलेला एक आपण एकच बाब निवडलेली आहे या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना या या बाबीसाठी लागू राहतील अशा प्रकारची पूर्वसंमत दाखवलेली आहे यालासुद्धा या ठिकाणी टिक करायचे आहे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे इथं मेनूवर जा जर क्लिक केलं तर आपल्याला इतर बाबी ॲड करता येतील आपला अर्ज परत सादर होणार नाही परंतु आपल्याला आता हा अर्ज फायनल सा सादर करायचा आहे म्हणून अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे करा वरती वरती जा या अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटच्या गेटवेवरती रिडायरेक्ट केलं जाईल ज्या ठिकाणी आपल्याला या योजनेकरता तेवीस रुपये साठ पैसाचं पेमेंट करावं लागणार आहे आणि मित्रांनो जर आपण यावर्षी जर पूर्वी पेमेंट केलेलं असेल तर आपल्याला हे तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट देखील या ठिकाणी करावं लागणार नाही ला। मित्रांनो याच्यानंतर आपण अर्ज केल्यानंतर आपला अर्ज त्या ठिकाणी अर्ज केलेल्या बाबीमध्ये दाखवेल याच्यानंतर ज्यावेळेस कधी या योजनेची लॉटरी लागेल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी लॉटरीमध्ये आपण जर पात्र असाल तर विनर म्हणून दाखवलं जाईल ज्यावेळेस आपल्याला याची कागदपत्र अपलोड करावी लागतील मित्रांनो कागदपत्र अपलोड करण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला ऑप्शन येईल त्यावेळेस आपल्याला ज्या ठिकाणी आपण कडबाकुट्टी घेणार आहात त्या ठिकाणाहून त्या कडबा कुट्टी, कुट्टी मशीनचा टेस्ट रिपोर्ट त्याचं कोटेशन आपल्या बँकेचं पासबुक याचबरोबर आपल्या जमिनीची जी कागदपत्रं आहेत सात बारा आठं ही अशी कागदपत्रं त्या ठिकाणी अपलोड करावी लागतात आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्राचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्याची स्कूटनी झाल्यानंतर आपण जर पात्र असाल तर आपल्याला पूर्वसंमती दिली जाते ज्याच्यामध्ये आपण जे कोटेशन दिलेलं आहे त्या कोटेशनच्या अंदाजानं त्या ठिकाणी आपल्याला पूर्वसंमतीवरती रक्कम दाखवली जाते आणि याच्यानंतर आपल्याला जे आपण कोटेशन दिलेली आहे ती मशीन ती कडबा कुट्टी आपल्याला खरेदी करायची असते आणि खरेदी केलेल्या कडबा कुट्टीचं पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला बिल चलान अपलोड केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत या अंतर ठिकाणी अनुदान दिलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी चाप कटर मशीन अर्थात कडबा कुट्टी मशीन त्या अनुदानाबद्दलची एक माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद